नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि आपण असं ऐकतोय की साधारण प्रेग्नन्सीमध्ये मूतखडा होण्याचे कारण काय असतात, म्हणजे सिरिनल स्टोन्स, किडनी स्टोन्स हे का होतं. तर प्रथम लक्षात घ्या की जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा प्रोजेस्ट्रॉन नावाचा हॉर्मोन ही चांगल्या प्रकारे सिक्रेट होत असतो आणि या प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनच्या स्त्रावामुळे तुमच्या लघवीचा मार्ग जो असतो तो स्लो होतो आणि कॉम्बिनेशनसोबत म्हणजे त्याच्यासोबत जर का तुम्ही हायड्रेशन म्हणजे पाणीही कमी पिलं तर ते लघवी कॉन्सन्ट्रेट होऊन तुम्हाला किडनीचे खडे होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे कॅल्शियम सप्लिमेंटेशन चालू असतात तर त्या कॅल्शियम जेव्हा युरिनमधून बाहेर पडत असतं त्यामुळे जर का पाणी कमी घेतलं तर युरिन हे कॉन्सन्ट्रेटेड होते आणि कॉन्सन्ट्रेटेड झाल्यामुळे पुन्हा किडनीचे स्टोन्स हे तयार होतात. तर मंडळी ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या की हायड्रेशन हे मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहेच आणि मुळात बाकीचे सप्लिमेंटेशन हे गरजेचे आहेत, पण हे व्यवस्थित डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही घ्या आणि आय होप तुम्ही प्रेग्नन्सी एन्जॉय करताय. आणि माहिती आवडली असेल तरी सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काइंडली सबस्क्राईब करा. सो थँक्यू, हेल्दी, ईट हेल्दी, अल्लाह बाय बाय.